नमस्कार सगळ्यांना, मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार सगळ्यांना, मी कृतिका आणि हा माझा नवरा शरद. आम्ही दोघं तुमचं स्वागत करतो तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. चला चला, सुरुवात झाली आहे आजपासून चॅनल हँड ओव्हरचा. मॅडम तू हँड ओव्हर. आणि हे केस माझी उभीच राहत आहेत. हे आमचे स्टाईल आहे, स्वीट स्टाईल. सिरियल बंद झालं पण केस काय आली नाही. स्टाईल नाही, स्टाईल काय माझी जात नाही आहे ती. तर तुम्हाला माहिती आहे तो डीमार्टचा व्लॉग होता ज्याच्यामध्ये आम्ही डीमार्टला गेलेलो आणि थोडंफार सामान आणलं होतं. त्याच्यात नूडल्स आणले होते. ते आम्हाला त्या दिवशी करायचे होते पण ते आम्ही ह्या दिवशी करणार आहे. अनफॉर्च्युनेटली मी आजारी पडली आणि मी आता बरी झाली तर मी आज करणार आहे. म्हणजे ह्या दिवशी करणार आहे आम्ही आज. बरोबर आहे. सॅमचे नूडल्स, हाका नूडल्स. ओके, तर त्याच्यामध्ये कृती लिहिलेली आहे आणि एकदम प्रॉपर चायनीज स्टाईलवालं मी सगळं घेऊन आली आहे. तुम्हाला दाखवते मी. म्हणजे तुम्ही म्हणाल की जर हे नूडल्स असतील तुमच्याकडे तर एकदम, म्हणजे जर हॉटेलमध्ये तुम्हाला 200-300 रुपये द्यावे लागत असतील तर घरी फक्त 70 रुपयामध्ये तुम्ही हे सगळं बनवू शकता. खरंच हा. पण ह्याच्यामध्ये ऐक ना, दोन आहेत ऑप्शन. एक तर सॅम हाका व्हेज नूडल्स आणि दुसरे व्हेजिटेबल चाउमिन. चाउमिन कोणी खाल्ले तर मला सांगा. मी फक्त ऐकले, खाल्लं नाही. तू बनवू शकते ह्याच्यामध्ये चाउमिन. मी दाखवते दोन्हीची रेसिपी दाखवते एक मिनिट. आणि हेच ते आहे सॅम्स हाका व्हेज नूडल्स. तर ह्याच्यामध्ये ना दोन रेसिपी दिली आहे. एक आहे हाका व्हेज नूडल्स आणि एक आहे व्हेजिटेबल चाउमिन. तू कुठले बनवणार? दोघांमध्ये कसं आहे माहितीये का शरद, पहिल्यामध्ये कसं आहे ऑइल आहे त्याच्यामध्ये. हे तू दाखव आता, पण तू डिसाइड कर कुठली करणार. हा, मी तुला विचारते की तुला कुठलं हवं आहे. दोन्ही सेम आहे, काय प्रॉब हे नाही आहे, फरक नाही आहे दोघांमध्ये. चल ठीक आहे. दोन्ही मध्ये हे बॉइल करून ठेवायचं आहे जे नूडल्स आहेत ते आधी, आणि मग आपल्या भाज्यांच्या आणि सॉसच्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये ते सौते करून नूडल्स टाकायचे. चल ठीक, चला किचन मध्ये चला. चला तर माझ्या सोबत, फॉलो मी. उठना मग. मध्ये मी प्रवेश केलेला आहे, एंट्री केली आहे आणि माझं काम सुरू झालंय. इकडे मी शिमला मिरची आणि ही फरसबी कट केली आहे. फरसबी मला वाटतं शिमला मिरची वाटत ग्रीन नाही. आणि हे आहे गाजर, एवढा नाही घेणार आहे मी, कमी घेणार आहे. आणि कोबी थोडासा. ओके, ऐक ना, मला एक प्रश्न विचारायचा होता. तुला व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? वेज का? असंच तुला वेज आवडत. मला माहिती आहे तुला वेज आवडत. माझ्या नवऱ्याला वेज आवडता. हा, आवडत. हो आवडत मला माहिती आहे. त्याला तुम्ही बोलावलत ना आणि त्याला सांगितलं डाळ भात पापड भजी असं काय दिलं ना, तो राहील तुमच्याकडे. भाज्या वगैरे काय गरज नाही आहे त्याला द्यायची. भाज्या वगैरे ना होतं काय, आम्ही जेव्हा पण आमच्या सासूमाच्या घरी जेव्हा जातो ना तर पापडाचा एक असा डब्बा असतो भरलेला, तर माझी बायकोला ती लपून ठेवते की तिकडे पापड गेले तर संपतील. आणि माझे सासू अरे दे जावंय ना, दे जावंय ना. मी सगळ्यांच्या बघितलं तुला माहितीये, रंजिताताई पण अशीच ती पापड घेते, श्रद्धाताई पण. आणि माझं असं असं पापड एवढे पण होते ती लोक नाही खायचे, त्यांनी खायचे. भारी आहे भाई. सॉरी, मी हिला मदत नाही करत आहे कारण की नाही. तू ही मदतच खूप पुरेशी आहे, कारण बरेच जण असं म्हणतात याच्यामुळे की काय कृतिका ब्लॉग नाही करत, ब्लॉग नाही करत. बघा कसं असतं माहितीये का, आता तुम्हाला माझं स्केड्यूल माहिती आहे की मी खरोखर, मी असं माझं स्वतःच मोठेपणा नाही सांगत, पण मी खूप बिझी असते. आणि त्याच्यामध्ये काय होणं, ब्लॉग काय होत माहितीये, ब्लॉग करायचं काहीतरी बनवायचं, मग ते आता माझं कसं फक्त व्लॉगिंग काम नाही आहे, बाकी पण काम आहे. आणि असं ते सगळं मला ना म्हणजे खूप डिफिकल्ट होत. आणि कसं होत, 5:30 ला 5 वाजता जर कोणाला उठायला लागत असेल 4:30 5:30 ला डब्बा करायला, तर मग ती कशी, माझं अर्ध्या तासाचं काम असेल त्याच्यामध्ये जर शूट करायचं असेल तर मला
एक दीड तास जातो जे माझं अर्ध्या तासाचं जेवण, त्याच्यामुळे मी ते करत नाही. आता जर शरद दादांनी तुमच्या हे काम केलं तर मी तुम्हाला काय रोज माझं जेवण दाखवीन, किती झटपट काम करते मी ते. ठीक आहे, कॅमेरामॅनची आम्हाला गरज आहे, तर कुणी असं काहीच नाहीये. यू कॅन अप्लाय फॉर अ कॅमेरामॅन आणि एडिटिंग पण करणार मग त्याची. एडिटिंग कॅमेरामॅन पण नकोय, एडिटर पण नकोय, दोन्ही माझा नवराच मला गरज भरा, त्याला मी काही पण बोलू शकते बाबा. आणि ऍक्च्युली आता हे करताना मला अंबराच्या घराची आठवण आली. आम्ही अंबराच्या घरामध्ये खूप सारे रेसिपी केल्या होत्या आणि रेसिपी करता करता आम्ही खूप काही बोलायचो, तर ते कॉन्व्हर्सेशन भरपूर जणांना आवडायचं. आता हे एवढं कट केलं, अजून मी करते. आपण दोघ जण खाणार आहे, तरी पण दाळ भात पण खाणार आहे. दाळ भात बघूया ना आता हे खा ना आधी. सॉरी, मला वाटलं डाळ खरंच नाही, डाळ भात पण बनवलं त्याच्याने पोट नाही भरणार एवढ्या. हा असं बोलतो फक्त, त्याला दिलं की अरे कृतिका मी ना माझं कसं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट, आता मी खूप वर्षापासून ना आता मी जे आता वर्कआउट तर केलंच आहे, पण माझं कसं आहे मील्स मध्ये जेवतो मी, म्हणजे एक मील दोन म्हणजे टोटल सहा मील्स खायचो, तर मी एकत्र भरमसाठ नाही खाऊ. पण सगळ्यांना सहा मीलच देते. तुम्ही भरमसाठ भात देता आणि भरमसाठ म्हणजे एकदम एवढं जेवण ना की माणसाचं जेवण इच्छाच बरोबर नाही जेवायचं मला आता. असं होतं ना, बरोबर आहे, बोल बोल. प्रेमाने दिलेलं काय आलेलं इथे इथपर्यंत आली, बोल बोल बोल, खरं बोल. आमच्याकडे बघायला आलेला ना तिथे ते हे करायला काय ते सरक जरा ती तारीख ठरवायला आलेलो ना तेव्हा ह्याला गुलाबजाम मिळाला नव्हता. आम्ही असे घेगे घेणारे असते तर नसते तर मग तू तसाच गेला असता. मला मी तुम्हाला एक सांगतो, त्याला एवढा गुलाबजाम हवा होता, नशीब बोलतो नशीब, त्या तिने दिला मला, पूजा होती तेव्हा. जीजू घ्या ना असं काय बोलली आणखी जबरदस्त. नाही ऍक्च्युली झालं काय, आता सगळ्यांना गुलाबजामून दिला, त्याला मलाच दिला नाही, मी नवरा मला असं नाही वाढत होते पुढे. अरे पण तो आलाच नाही कोणी, लस नाही कोणी, मी बोल कोणतरी द्या. मग फायनली पूजाने मला तिला जिजू घ्या, मी बोला अरे बाय, फायनली कोणतरी विचारलं मला. बाबा तिने बघितलं आणि एकदा माझ्या लग्नाला ती बासुंदी ठेवलेली सीताफळाची, ती पण चायला मला पण नाही मिळाली. मँगो आईस्क्रीम ठेवलेली ती पण नाही मला मिळाली. याला मला वाटतं माझे सगळे नाते वगैरे सगळे तेच खाऊन गेले सगळे. कमी लग्नामध्ये सगळ्यांनी कमी जणांनाच बोलवा, 100 जण ते बरोबर आहे, 100 ते परवडतात. लॉकडाऊन मस्त भाज्या कट झाल्या, एकदम कलरफुल दिसते. गाजर, शिमला मिरची, कांदा, करसबी आणि कोबी. आणि इकडे आहे ना मी आता आपलं पाणी टाकते, त्याला काय करा बॉईल करा तो का. हो ते जे चावल चावल आहे नूडल्स कुठे आहेत ते पण मी हे तोडणार ना शरद, मला ते तसे तेवढे लांब लांब खायला नाही. हे आपले चीनचे नूडल्स तसे ते चीन वाले, आपण त्याला इंडियन स्टाईल बनवला तुला जसं जमत असं कर बस. आता तुम्ही हसू नका की अरे काय पागल पोरगी आहे, पण ते मला खाल्ले नाही जात तसे तेवढे. तुटत पण नाही तिच्याकडनं, बघा मी तोडू नको. चला 1 2 गणपती अप्पा. ओ अरे नाही तोडली माझा अर्धा आहे ना, मी तेवढं घर मी अजून पण तुझी मदत करतो, तू मला सांग. हे मी तोडण्याचं कारण विचारलं ना, पुन्हा विचारू नका, मागे रिवाइंड करा व्हिडिओ आणि बघा. ते तिला असं आवडत नाही मोठं म्हणून, पण तुम्ही ठेवू शकता असे मोठे. तुम्ही मोठे ठेवू शकता, जास्त नाही तोडले तर मी थोडं तरी करतो. आता हे काय करायचं, सगळं एकदम प्रॉपर तोडून झालं.
आता तुम्हाला बॉईल करणार आणि मग याचं पाणी ड्रेन करणार. हो हो मी करते तसंच. तू मॅगीला पण तसंच करते ऍक्च्युली. हां मी पाणी काढते त्याचं. जास्त नाही थोडंच. ओके तर हे थोडं भेटूया आपण थोड्या ब्रेक नंतर. पाणी टाकल्यावर कमी पाणी टाकलं आम्ही. नक्की भरपूर पण डाळ ऑलरेडी बनवलेली आहे. मी भाजीचा कुकर लावला की डाळ भात पण रेडी आहे. थोडस मीठ टाकणार आहे मी ह्याच्यात. कोणाच्या घरी आता मोदक बनणार असेल सांगा. उकडीच कधी मला खायचं खूप मन करत यार. काय माहिती यार खूप दिवसापासून यार. म्हणजे मी एक इंस्टाग्राम वरती रील चल चल मी दिले तू बनवणार आहेस. अरे तुझ्यासाठी तर काय पण करेन. इकडे बघून बघ ना म्हणजे माझ्याकडे एव्हिडन्स आहे. इकडे बघ इकडे बघ इकडे 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 एक मिनिट ऐक ऐक ऐक. गेल्या वर्षी सगळे जण गावी गेलेले ना मम्मी वगैरे तेव्हा मी गेल्या वर्षी फक्त तुझ्यासाठी मोदक बनवले. गेल्या वर्षी आपण सगळेच गेले होतो. असं होतं कधी कधी. म्हणून काय होतं चव्हाण ब्रश खायचं. त्यांनी सांगितलंय की कुक द नूडल्स आहे. कुक द नूडल्स म्हणजे ठीक आहे ना. तोपर्यंत हे थोडस शिजवून देते. शिकाव गावगा. हा ठीक आहे लगेच होतात ते. काय ते नूडल्स आहे. चल हे जोपर्यंत बॉईल होतं तोपर्यंत आपण छोटासा पॉज घेऊ आणि मग परत भेटू. हे पॉज नाही. हा ठीक आहे पॉज घेऊ. आणि आपले हे जे नूडल्स आहेत ना ते थोडे म्हणजे बऱ्यापैकी झाले आहेत. आता थोडे अजून शिजायला पाहिजे. ते शिजेपर्यंत ते नंतर मी गाळून ठेवणार आहे. तोपर्यंत मी ह्या ज्या भाज्या आहेत इकडे तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये परतवून घेणार आहे आणि थोडे शिजवणार आहे. एकदम कच्च्या नाही ठेवणार आहे भाज्या. जशा चायनीजच्या दुकानात मिळतात तशा कच्च्या नाही ठेवणार आहे. लसूण घेतले तर कापून आधी मी लसूण टाकते ह्याच्यात. ओके त्याच्यानंतर याच्यात जाणार आहे कांदा. मी काय खूप चायनीज मास्टर नाही आहे. कांद्याबरोबर फरस भी पण गेली आहे आणि शिमला मिरची पण. शिमला मिरची सगळंच टाकणार आहे आता याच्यात. डायरेक्ट पलटीच करू का? काय टाकली नको असं नाही आवडत मला. काय काय नाही आवडत तुला? कोबी मी थोडं नंतर टाकते. थोडे हे भाज्या नरम होते कारण कोबी थोडा कच्चा राहिला तरी चालतो ना. अर्धा कोबी टाकते. तुला माहिती तू अंबरला एकदा ते व्हेज की फ्रेंच फ्राईज वाली बिर्याणी कुठे पुलाव बनवला तो खूप क्लास बनवला होता. ॲक्च्युली जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ टाकेन. खूप छान बनवला होता तो. इकडे ना रे इकडे का इजी पडते. हा तिथून लांब पडते ना. माझी हाईट लहान आहे. छोटीशी बायको केली ना तू. ते सगळ्यांना माहिती आता छोटीशी माझी बायको. तर हे मस्त मी आता थोडस मीठ टाकते याच्यात. थोडस मीठ आणि हे आपलं ते ब्लॅक सॉल्ट का? सॉरी हा मी काळा मीठ टाकते. काळा मीठ नाही तर काय होतं? सेंदव नमक. आता मी टाकून घेते सगळं कोबी कारण मला ना कच्ची जास्त कच्ची नाही आवडत ती जी चायनीज मध्ये असते. तर मी याला थोडं शिजवणार आहे. सॉरी थोड्या तेलावरती शिजू दे. मी ह्याच्यावरती थोडं साखर ठेवणार आहे. हे मी गाळून घेते तोपर्यंत. दाखव जरा कॅमेरामॅन. हे झालेत ऑलमोस्ट. इथे नूडल्स बॉईल होत आहेत आणि इथे आपली भाजी बनते. भाजी म्हणजे इंडियन स्टाईल झाकण फिकण ठेवते मी याच्यामध्ये.
थोड़ी ही जी भाजी आहे ती है ना शरद थोड़ी नरम झाली आहे एक पैकेट टाकलंच पाहिजे ना कृतिका अर्धा का टाकलंस टाक 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 अगं टाक ही माझी बायको ना यार एक नंबरची आता बोललो तर कंजूस मारवड एक नंबर वाव बघितलं सही आहे ते कृतिका किंचित सोया सॉस आणि रेड चिली सॉस दोन्ही आणलाय तो टाकून एकदम थोडा खूप जास्तच नाही पडला थोडा नाही थोडाच टाकला थोडा जरा जास्त टाकायचं ना माणूस केवढा तुझा सॉस केवढा आणि हे रेड चिली तर एकदम कमी टाकते जर याच्यामध्ये कोणी असे मास्टर शेफ असाल म्हणजे ज्यांना खूप म्हणजे जेवणाची जास्त काय म्हणतात ना आवड किंवा माहिती असेल तर प्लीज आम्ही जर चुकलो असेल तर नक्की सांगा मग मी नेक्स्ट टाइम परत नवीन ट्राय करेन पण हे याचा कलर मस्त आला याच्यात आता हे जे ड्रेन केलेले नूडल्स आहेत ना शरद मी पहिल्यांदा बनवते मला भारी वाटतं एक प्लेट चायनीज चायनीज ची गाडी टाकू चांगलं बनवलंस ना तर रेस्टॉरंट बोलू आपण चायनीज वर बघू अजून तुला जो सोया सॉस आहे ना तो टाकावा लागेल पण क्लास दिसतंय नाही तो नाही टाकणार थोडा थोडा तू टाकू शकतेस सॉस सही बनवलं रे वाह भाई वाह म्हणजे माझं असं वाटतं की होती पण आमच्या चमचाचा आणि आमच्या ह्याचा आवाज नाही का त्याचा खडाव 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 नाही मी लगा बोलतोय तू जर असंच बनवत राहिली तर मी विचार करतो की आपण म्हणजे वीक मध्ये दोन असे रेसिपी वाले व्लॉग टाकू म्हणजे मला चमचमीत खायला भेटेल हो चालेल ना नक्की काय वाटतं कलर कसा वाटतोय सांगा आम्हाला नक्की कमेंट मध्ये आता किती वेळ ठेवला तू थोडं ते वाफ कसे येते तिकडे चायनीजच्या दुकानात मी गाडीवर काम करायचो का हे थोडं अजून टोटली एक्सपेरिमेंट वाला आहे हा पण छान बनेल असं मला वाटतंय अजून एकदम मस्त दिसतोय चांगलं वाटतंय ना शरद मी काय म्हणते आता डायरेक्ट नॉर्मल झाले बरोबर आय हॅव सेजवान चटणी मग ती तुला बाजूला पाहिजे की त्याच्यात मिक्स करून पाहिजे नाही बाजूला पाहिजे मॅडम कशी प्लेट कशी प्लेट मॅडम नाही माहिती मला किती प्लेट असते ती तुम्ही ऑर्डर देऊ शकता आम्ही आमच्या घरी तुम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे या कृतिका तुम्हाला हे असं हे ना काय तू डिशचं नाव काय सांगणार व्हेज नूडल्स हाका नूडल्स पण व्हेजच मिळेल तुम्हाला ते मला चिकन वगैरे नाही आवडत चिकन मंचुरियन हा व्हेज मंचुरियन बनवू शकते चलो चलो आता आमचं झालं एकदा दाखव ओहो चांगलं बनलंय चला आता टेस्ट कशी वाटली तुम्हाला आमची छोटीशी रेसिपी नक्कीच कळवा आणि छान झाली आहे खरंच छान झाली आहे आता टेस्ट तुमच्या बिहावर मीच टेस्ट करू शकतो क्लास बनवलं
अगर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन असाल तर लाईक पण करा. भेटू. सॉरी माझा कॅमेरा हल्ला असेल तर तुम्ही नेहमीच हलवते. आणि तुम्हाला जर माझी अशाच रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कृतिका खूप छान रेसिपी बनवते असं तर मी असंच काहीसं वीकली बनवत जाईन आणि शरदला पण खायला मिळेल आणि तुम्हाला रेसिपी पण मिळेल. बरोबर ना? डन. ओके चलो बाय बाय. बाय बाय.